हे बघा, ह्या वर्षा चालली माहेरी, तिने बॅग भरल्या दोन, तिथे काही तयारीची सगळी तयार होईल। आता आम्ही पण चाललो तिला सोडायला। चला तर आता तुम्हाला मध्ये मध्यात कुठे कुठे भेटतो, कुठे कुठे काय काय करतो आम्ही तुम्हाला दाखवतो। कोणत्या गावाला चालली तू? कोणाच्या इथं? मामाच्या घरी। मामाचं गाव कोणतं आहे? सरस्वती। सरस्वती। आता चलो तर आता जाऊ आपण दोनार। किती खुशी माहेरी चालली बघा ना, चालली माहेरी, निघली आता माहेरी। चल आता आम्ही गाडीवर निघलेलो आहे, आमच्या मेन रिसोलो रोडला लागलेलो आहे, मेन रोड आहे आमचा। आम्ही चाललो आता निघून झाला नेमका गाव रिसोड आहे, रिसोडमधून आपण निघलो हे रोड दिसा लागला तुम्हाला, असा रोड आहे चाललो। आता आलो आम्ही पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी, लाईन लागलेली आहे पेट्रोल भरणं झालेलं आहे। आता आता हे आम्ही नेमकंच रिसोर्टच्या बाहेर निघलेलो आहे, रिसोर्टच्या बाहेर। आता हे स्मशानभूमी आमच्या रिसोर्ट मधली, त्याच्यानंतर या इकडे पण स्मशानभूमी आहे। हे बघा पूर्ण रोड दिसत आहे तुम्हाला, पूर्ण इकडे चालू आहे आमचं। आता आम्ही रिसोर्टच्या बाहेर निघलेलो आहे, आता कुठे कुठे जातो तुम्हाला सर्व सांगतो आम्ही आणि दाखवतो सुद्धा आपण। मागचे गाव दिसत ते मंगलवाडी गाव आहे। लोणी गाव येत आहे, लोणी सकरम बाबाची लोणी म्हणतात ते हे गाव आहे। आता आम्ही दमलो म्हणून आम्ही इथे येऊन बसलो, आता खाली थोडा वेळ विश्रांती करतो, पाणी वगैरे पितो आणि मग परत आम्ही लोणारच्या दिशेने पुढे जातो। हे बघा हे कटावून बसले कटायलेले माणसं, हे बा बसले थकले सगळे। आम्ही दोन्हा जवळ जवळजवळ आलेलो आहे, दोन्हा इथून थोडा स्टार्टच झालेला आहे। इथेही
बघा स्टार्ट झाले लोणार, आता पण शहरामध्ये एंट्री घेत आहे लोणार. हे लोणार सरोवर जवळचा एरिया आहे जो की बाहेरचा रोड दाखवत आहे मी तुम्हाला पूर्ण. सरोवराकडे जातो तो रोड आहे, गाड्या वगैरे तिथे थांबलेल्या आहेत बाहेर पूर्ण लागल्या गाड्या. पार्किंग एरिया नाही आहे, छोटा आहे बा पार्किंग एरिया, छोटाच असल्यामुळे तिथं काही समजा एवढं गाड्या उभ्या करता येत नाही, मोठ्याल्या छोट्याल्याच गाड्या उभ्या करणार. हे बघा पूर्ण एरिया हे साईडचा आहे, जो साईडकडून रस्ता जातो जो तो आहे हा. आम्ही पूर्ण या बाहेरूनच समजा आलेलो आहे, मेन लोणारमधून नाही आलो कारण तिथे गर्दी असते, त्याच्यामुळे आम्ही बाहेरच्या रोडनं आलेलो आहे जो की सरोवरला लागूनच आहे रोड, त्याच रोडनं आलो आम्ही. जेव्हा तुम्हाला दाखवा लागलो हे जे तार कंपाऊंड दिसत आहे ते सरोवरचंच आहे, पूर्ण सरोवरला तार कंपाऊंड दिलेलं आहे आणि हे सरोवर फार जुनं म्हणजे खूप जुनं आहे, ते उल्कापातपासून बनलेलं आहे सरोवर. देशाच्या जगाच्या नकाशामध्ये याचा नाव आहे लोणार सरोवर म्हणून आणि त्याची खोली आहे. अजून काही वेळ लागला नाही त्याचा कोणालाही पण काही शास्त्रज्ञ हा सांगू शकला नाही किती खरं आहे आणि त्याचं पाणीही खरं का आहे हे अजून कोणी सांगू शकत नाही. असं हे लोणार सरोवर आहे. आम्ही आलोय लोणार सरोवर मध्ये, आत जे सर्वांना माहित आहे एंट्री घेतलेली आहे उल्कापात आणि आम्ही सर बनलेला आहे आणि जगाच्या नकाशावरती त्याचं नावही आहे. ज्या पायऱ्या दिसत आहेत त्या सरोवर कडे जाणार आहे, मोठं हे सरोवर आहे तुम्ही पाहताच. अजूनही त्याची खोली किती आहे दिसत आहे, अजून कोणत्याही शास्त्रज्ञाने सांगू शकला नाही. हेच ते सर्वात जगप्रसिद्ध मोठं लोणार सरोवर जिथे आज आम्ही आलेलो आहे. आणि हे मेन म्हणजे माझ्या सासरवाडीपासूनच 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि हे बघा आमचे घरचे आणि नावन्या दोघेजणी किती खुश आहेत आहे बघा. आलो आम्ही आता इथे हे बघा आम्ही आत आलेलो आहे. आता इथं आत आलो आम्ही. आता हे जे आहे इथे धार असल्याला जे धार म्हणतात म्हणजे धारेचं पाणी आहे, शकत नाही कुठून आली काय दाखवतो तुम्हाला आणि कशी ही धार आहे कुठून तयार झाली किती दिवस झाले हे बघा. आणि आटली नाही आटली वाढलं आता पाणी काही आतापर्यंत ही कोणालाही संशोधन करता आलं नाही अशी ही धार आहे. आणि हिचं पाणी खूप गोड आहे, आजपर्यंत कोणाला समजून समजलं नाही की याच्यात पाणी कुठून येते. आणि याची हाईट जमिनीपासून काहीही खोल नाही, जमिनीवरतीच या धारेचं पाणी पडते. आम्ही थोडं इथं व्हिडिओ शूट केलेला आहे थोडा. हे बघा तुम्हाला व्हिडिओ दिसत आहे
तो आम्ही थोडं एक ॲक्टिंग म्हणून केलेला आहे. चांगला वाटलं तर नक्कीच लाईक करा. सरवाडी माझी सरवाडीत आलेलो आहे. आपण घराकडचा रस्ता आहे सरवाडी रस्त्यांच्या. आता आपण लगेच आता घरामध्ये आलो आम्ही. हे बघा जोडे वगैरे चपला काढल्या आणि नावाने मस्त खेळत आहे. आता लगेच आल्या खेळणं घेतलं आणि खेळत आहे आणि लगेच मला जेवण वाढत आता. बघा जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच